गुड आफ्टरनून अँड वेलकम. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले होते कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. तर तुम्हाला दिसलं असणार की कालच बँक निफ्टीनी एक इव्हिनिंग स्टार पॅटर्न बनवलं. तर दाखवून देतो मी तुम्हाला, एक मिनिट. हे बघा, बँक निफ्टीने काल एक इव्हिनिंग स्टार पॅटर्न बनवलं. हे दिसलंय तुम्हाला, एक ग्रीन कॅन्डल, त्यानंतर एक इन्व्हर्टेड हॅमर आणि एक लाल कॅन्डल, आणि त्या लाल कॅन्डलचा लो तुटल्यानंतर मार्केट खाली पडलंय. काल मी जे शिकवलं ते कालच दिसायला मिळालं तुम्हाला, बघा. कारण की हे पॅटर्न खूप बनत राहतात मार्केटमध्ये. हे बघा, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर, लाल, आणि या लालचा लो तुटला आणि मार्केट खाली गेलं. हा एक तुमच्यासाठी, एक मिनिट याला बॉक्स करूया आपण. हे बघा, हे एक लेटेस्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी इन इव्हिनिंग स्टार पॅटर्नचं. तर हे तर झालं एक्झाम्पल बद्दल. तर आज आपण बोलूया चार्ट पॅटर्न्स बद्दल. काल आपण बघितले कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आणि आज बोलूया चार्ट पॅटर्न्स बद्दल. तर तसे तर खूप चार्ट पॅटर्न आहे, बट तुम्हाला 10 चार्ट पॅटर्न असे आहेत की ते दिसणारच तुम्हाला. तर आज आपण बस त्या 10 बद्दल बोलूया. आणि मी जसे सांगितले की प्रत्येक एक एक चार्ट पॅटर्न किंवा एक एक कॅन्डलस्टिक पॅटर्न मी एक एक शॉर्ट्स व्हिडिओमध्ये डिस्क्राईब करणार, तर तुम्ही त्याची काळजी करू नका. तर आज फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही चार्ट पॅटर्न सर्च करायचं गुगलवर. ते केल्यानंतर तुम्हाला इथं हे www.ig.com नावाची वेबसाईट दिसणार, त्याच्यावर क्लिक करायचं. ते केल्यानंतर तुम्हाला इथं दिसणार 10 चार्ट पॅटर्न की ते तुम्हाला पाहायला मिळतात आणि ते एकदम चांगले आहे. तर हे झाले 10 चार्ट पॅटर्न. तर आपण त्यापैकी फर्स्ट बद्दल बोलूया, हेड अँड शोल्डर्स. एक मिनिट. तर हेड अँड शोल्डर हे वाचायची असणार तर वाचू शकता तुम्ही, बट मी डायरेक्टली समजून सांगतो तुम्हाला. एक मार्केटचा पॅटर्न आहे की इथं हे खांदा, डोकं आणि खांदा किंवा शोल्डर, हेड अँड शोल्डर असं पॅटर्नमध्ये, आणि हे त्याची नेकलाईन. म्हणजे की एकदा मार्केट मी इथून सपोर्ट घेतलं, परत वर गेलं, परत तिथूनच सपोर्ट घेतलं आणि परत वर गेलं, आणि आता जर चौथ्यांदा तिसऱ्यांदा जर ते सपोर्ट तुटलं तर मार्केट खाली पडते. हे पॅटर्न टॉपवर बनलं तर चांगलं, म्हणजे मार्केट वर जात असणार आणि हे पॅटर्न बनलं आणि मग या नेकलाईनचा ब्रेकआउट आला की तुम्ही बिंदास सेल करू शकता. या पॅटर्नचा अर्थ हा होतो, हेड अँड शोल्डर. त्यानंतर दुसरं, हे तर तुम्हाला खूप जास्त पाहायला मिळणार मार्केटमध्ये, डबल टॉप. याचा अर्थ असा की मार्केट अप जात होतं आणि एका जागेवर त्यांनी रेझिस्टन्स फेस केला आणि खाली पडलं. मग एका पॉईंटवर ना त्यांनी सपोर्ट घेतला, तो झाला नेकलाईन त्याचा, आणि परत वर गेलं आणि त्याच जिथं रेझिस्टन्स फेस केलं तिथं किंवा त्याच्या खाली किंवा थोडं वर त्यांनी परत रेझिस्टन्स फेस केला आणि खाली पडलं, आणि यावेळेस त्यांनी ते नेकलाईन तोडली. तर इथं सुद्धा तुम्ही सेल करू शकता, बट हे कधी चांगलं राहणार एकदम, म्हणजे याचे चान्सेस मार्केट पडायचे 95% कधी राहणार, जेव्हा हे टॉपवर बनणार मार्केट स्ट्रक्चरच्या. म्हणजे जर मार्केट अप जात असणार आणि हे टॉपवर पॅटर्न दिसलं तुम्हाला तर बिंदास मार्केट, म्हणजे तुम्ही इथं सेल करू शकता हे नेकलाईन तुटलं. आणि सपोज मार्केट खाली जात असणार आणि तुम्हाला हे पॅटर्न बनताना दिसलं आणि मग हे नेकलाईन तुटली, तर तेव्हा ते फक्त 40-60% चान्सेस राहतात, 40% फक्त. कारण की बॉटमला जात असणारं मार्केट आणखी किती पडणार, त्यामुळे हे टॉपवर मिळालं तुम्हाला तरच तुम्ही यामध्ये एंट्री घ्यावी. त्यानंतर तिसरं हे आहे डबल बॉटम. जसं डबल टॉप तसंच डबल बॉटम, हे पण 90-95% अॅक्युरसी कधी आहे, जेव्हा मार्केट कंटिन्युअसली बॉटमला जात असणार आणि बॉटमवर डबल बॉटम बनणार आणि त्याची नेकलाईन ब्रेक होणार, तेव्हा तुम्ही नेकलाईन तुटल्यावर बाय करू शकता. बट कधी जेव्हा मार्केट एकदम बॉटमला असणार, बॉटम मार्केट स्ट्रक्चर इज ॲट बॉटम, तेव्हाच तुम्ही हे पॅटर्न यूज करू शकता. तर इथं कसं असते की मार्केट पडत होतं, इथं त्यांनी सपोर्ट घेतला, वर गेलं आणि एका जागेवरनं त्यांनी रेझिस्टन्स घेतला खूप वेळा, हे बघू शकता तुम्ही. तर हे त्याची नेकलाईन झाली आणि परत मार्केट पडलं आणि जिथं पहिले सपोर्ट घेतला होता त्याच्या वर किंवा थोडं खाली परत सपोर्ट घेतला आणि परत वर चढला आणि यावेळेस नेकलाईन तोडली आणि मार्केट वर गेलं. हे रिव्हर्सल पॅटर्न म्हणू शकता तुम्ही या टॉप, डबल टॉप आणि डबल बॉटमला सुद्धा. त्यानंतर फोर्थ आहे राऊंडिंग बॉटम.
राउंडिंग बॉटमचा अर्थ की मार्केट पडत होतं, हे पडायचेच एक्झाम्पल आहे सध्याची, हे बघू शकता तुम्ही. डबल बॉटम पडण्याचं एक्झाम्पल आहे, मार्केट जेव्हा पडत असते तेव्हा बनलं तर अप जाणार, रिव्हर्सल. राउंडिंग बॉटम बट मार्केट पडत असणार आणि राउंडिंग बॉटम फॉर्म झालं तर पण अप जाणार, रिव्हर्सल. आणि डबल टॉप, मार्केट अप जात होतं आणि वर डबल टॉप फॉर्म झाला मग रिव्हर्सल, मार्केट पडणार. आणि फर्स्ट कोणतं होतं, हेड अँड शोल्डर, मार्केट वर जात होतं आणि हेड अँड शोल्डर टॉपवर फॉर्म झालं आणि त्याची नेकलाईन तुटलं, मार्केट पडणार, ते पण रिव्हर्सल, बिअरिश रिव्हर्सल. तर इन शॉर्ट, सॉरी फास्ट झालं असणार, इन शॉर्ट इन हेड अँड शोल्डर जर टॉपवर बनलं आणि त्याची नेकलाईन तुटली तर बिंदास सेल करू शकता तुम्ही. डबल टॉप जर टॉपवर बनलं आणि त्याची नेकलाईन तुटली तर तुम्ही परत बिंदास सेल करू शकता. डबल बॉटम जर बॉटमवर बनलं आणि त्याची नेकलाईन तुटली आणि तर तुम्ही बिंदास बाय करू शकता. राउंडिंग बॉटम जर बॉटमला बनलं आणि त्याची नेकलाईन तुटली तर तुम्ही बिंदास बाय करू शकता. हे झाले चार एक्झाम्पल, हे बघू शकता तुम्ही. बॉटमला चाललं होतं मार्केट आणि असा एक राऊंड बनवला त्याने, हे बघा सेमी सर्कल टाईप तो बनवला आणि हे एक नेकलाईन झाली सपोज करा तुम्ही त्याची, रेडी डायमीटर त्या ह्याचा सेमी सर्कलचा, आणि ते ब्रेक केल्यानंतर मार्केट वर गेलं, हे बघू शकता तुम्ही. आणि इथे एक हे पॅटर्न सुद्धा बनलं होतं, हे बघा मॉर्निंग स्टार दिसत असणार तुम्हाला, एक रेड डोजी हिरवी आणि त्याचा हाय तुटला वर गेले मार्केट. त्यानंतर पाचवं आणि इम्पॉर्टंट पॅटर्न, हे तर खूप जण वापरतात बट हे जास्त दिसणार नाही तुम्हाला, हे रिअरेस्ट आहे पॅटर्न, कप आणि हँडल. मार्केट वर जात होतं, त्यांनी खाली पडायला सुरुवात केली, असं एक सेमी सर्कल टाईप कपचं फिगर बनवली त्यांनी आणि एक हँडल सुद्धा बनवली, आणि जेव्हा त्या हँडलचं ब्रेकआउट येणार मार्केट वर जाणार, असं हे पॅटर्न सांगते आपल्याला. तर हे पॅटर्न तुम्हाला रिअरली बघायला मिळणार. त्यानंतर सिक्स पॅटर्न आहे वेजेस. वेजेस म्हणजे तुम्ही सपोज एक अशी ट्रेंडलाईन टाकली तर तुम्हाला दिसणार की तुमचं त्याच ट्रेंडलाईन किंवा त्या पॅरेलल चॅनलमध्येच फिरत राहणार मार्केट. हे बघा वर गेलं, इथं सपोर्ट घेतला, परत इथं रेजिस्टन्स घेतला, खाली आलं, इथं सपोर्ट घेतला, परत आता इथं रेजिस्टन्स, असं. तर त्याची खालची लाईन सपोर्टचं काम करते आणि वरची लाईन रेजिस्टन्सची, हे बघू शकता तुम्ही, दुसरं एक्झाम्पल सुद्धा आहे. आणि जर त्या रेंजमधनं एकदा सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट पडते किंवा रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केट वर चढतं, त्याला एक पॅरेलल चॅनल सुद्धा म्हणू शकते किंवा वेज म्हणतात त्याला. तर हे एक्झाम्पल झालं रायझिंग वेजचं, कारण की मार्केट वर जात होतं. आणि एक असते फॉलिंग वेज, मार्केट खाली पडत असताना पण म्हणते, हे बघा फॉलिंग वेज, आणि जर याचा रेजिस्टन्स तुटला तर मार्केट वर जातं. रायझिंग वेजचा सपोर्ट तुटला तर मार्केट खाली पडते आणि फॉलिंग वेजचा रेजिस्टन्स तुटला तर मार्केट वर चढते, असं समजा. त्यानंतर सातवं आहे पीनट ऑर फ्लॅक्स. तर हे पण तुम्हाला बघायला मिळणार. सपोज असं करा की हे मार्केट, हे बघा हे पीनट झाले, असं एक ट्रँगल टाकून दिला आपण, इथून याला सपोर्ट पकडलं, दुसरा सपोर्ट याला, तिसरा याला, रेजिस्टन्स फर्स्ट सेकंड रेजिस्टन्स. तर असं म्हणतात की याचं रेजिस्टन्स ब्रेक झालं म्हणजे जर याची वरची लाईन ब्रेक झाली तर मार्केट चढणार आणि खालचं ब्रेक झालं तर मार्केट पडणार, याला पीनंट पॅटर्न आणि फ्लॅग पॅटर्न सुद्धा म्हणू शकता. फ्लॅग कसा असतो आपला, याच्यात एक्झाम्पल देण्याचं झालं तर हे पकडा, हे अशी एक लाल दांडी पूर्ण आणि हे एक दोन लाईन जर टाकले आपण इथं तर हा एक फ्लॅगच पॅटर्न बनणार, दाखवणार तुम्हाला एक एक याचं डिटेल एक्झाम्पल, तुम्ही ते सोडून द्या. त्यानंतर असते आठवं असेंडिंग ट्रँगल. मार्केट हे बघा एक रेंजमध्ये होतं आणि त्यांनी एक वर जातानी, असं बघा तुम्ही एक लाईन स्ट्रेट काढली आपण आणि एक वर जात आहे म्हणजे अप ट्रेंड दाखवत आहे, याला असेंडिंग असेंडिंग ट्रँगल म्हणतात. आणि याचं रेजिस्टन्स तुटलं की वर जाते मार्केट, तेच फॉलिंग वेज सारखं किंवा रायझिंग वेज सारखं. आणि डिसेंडिंग ट्रँगल म्हणजे एक स्ट्रेट लाईन काढली खालून आणि एक मार्केट हे बघा खाली जाताना दिसत आहे तुम्हाला आणि त्याचं हे तुटलं सपोर्ट लेवल की मार्केट पडते, तसंच वेज सारखं जाय थोडं बहुत बट याच्या ट्रँगल फॉर्म होताना दिसते तुम्हाला. हे बघा डिसेंडिंग ट्रँगल, असेंडिंग ट्रँगल. त्यानंतर दहावा आणि लास्ट आजचा पॅटर्न आहे सिमेट्रिकल ट्रँगल. तुम्ही इक्वेटोरियल ट्रँगल बघितलं असणार की त्याच्या सगळ्या डिग्रीज सेम असतात, तसंच सगळ्या म्हणजे सगळे अँगल सेम असतात, हे. तर असंच एक पॅटर्न जर फॉर्म झालं ट्रँगल सारखं की हे बघा बरोबर ट्रँगलमध्ये इथं एकदा सपोर्ट, दोनदा सपोर्ट, तिसऱ्यांदा सपोर्ट घेतला आणि एकदा रेजिस्टन्स, दुसऱ्यांदा रेजिस्टन्स आणि तिसऱ्यांदा रेजिस्टन्स घेतला, हा एक परफेक्ट सिमेट्रिकल ट्रँगल किंवा इक्वेटोरियल ट्रँगल म्हणू शकता तुम्ही याला. तर हे पॅटर्न पण दिसलं तर याचं वरचं हाय तुटलं म्हणजे सपोज हे रेजिस्टन्स होती, हे तुटलं तर मार्केट वर जाते आणि सपोर्ट तुटला तर मार्केट खाली पडते. तर असं असते चार्ट पॅटर्नबद्दल. हे दहा आजचे इम्पॉर्टंट चार्ट पॅटर्न झाले. तर हे बघा एक्झाम्पल बघू शकता तुम्ही, हे झालं पीनंट किंवा फ्लॅगचं एक्झाम्पल, हे अशी एक दांडी आणि ह्या त्याच्यानंतर असा एक फ्लॅग, हे बघा तुटलं खाली पडलंय. तर
झाली आहे 10 पॅटर्न, तर तुम्ही काळजी करू नका, मी एक एक पॅटर्नवर डिटेल एक एक शॉर्ट्स टाकणार, एक एक मिनिटचेच राहणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. हे पॅटर्न आता तुम्ही काय करायला हवं, तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू उघडायचं आणि त्यावर चेक करायचे की हे पॅटर्न्स कुठं दिसतात तुम्हाला, आणि ते मार्क करून ठेवायचे. आणि असंच तुम्ही स्वतःहून चेक करायला हवं की हे पॅटर्न्स खरंच फॉर्म होतात का मार्केटमध्ये, आणि खरंच त्याचा रिझल्ट मिळतो का जर नेकलाईन ब्रेक झाली तर. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असणार तर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. धन्यवाद. गुड आफ्टरनून अँड वेलकम. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले होते कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. तर तुम्हाला दिसलं असणार की कालच बँक निफ्टीनी एक इव्हिनिंग स्टार पॅटर्न बनवलं. तर दाखवून देतो मी तुम्हाला एक मिनिट. हे बघा, बँक निफ्टीनी काल एक इव्हिनिंग स्टार पॅटर्न बनवली. हे दिसलंय तुम्हाला एक ग्रीन कॅन्डल, त्यानंतर एक इन्व्हर्टेड हॅमर आणि एक लाल कॅन्डल, आणि त्या लाल कॅन्डलचा लो तुटल्यानंतर मार्केट खाली पडलंय. काल मी जे शिकवलं ते कालच दिसायला मिळालं तुम्हाला बघा, कारण की हे पॅटर्न खूप बनत राहतात मार्केटमध्ये. हे बघा, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर, लाल, आणि या लालचा लो तुटला आणि मार्केट खाली गेलं. हा एक तुमच्यासाठी एक मिनिट याला बॉक्स करूया आपण. हे बघा, हे एक लेटेस्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी इन इव्हिनिंग स्टार पॅटर्नचं. तर हे तर झालं एक्झाम्पलबद्दल. तर आज आपण बोलूया चार्ट पॅटर्न्सबद्दल. काल आपण बघितले कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आणि आज बोलूया चार्ट पॅटर्न्सबद्दल. तर तसे तर खूप चार्ट पॅटर्न आहे, बट तुम्हाला 10 चार्ट पॅटर्न असे आहेत की ते दिसणारच तुम्हाला. तर आज आपण बस त्या 10 बद्दल बोलूया. आणि मी जसे सांगितले की प्रत्येक एक एक चार्ट पॅटर्न किंवा एक एक कॅन्डलस्टिक पॅटर्न मी एक एक शॉर्ट्स व्हिडिओमध्ये डिस्क्राईब करणार, तर तुम्ही त्याची काळजी करू नका. तर आज फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही चार्ट पॅटर्न सर्च करायचं गुगलवर. ते केल्यानंतर तुम्हाला इथं हे www.ig.com नावाची वेबसाईट दिसणार, त्याच्यावर क्लिक करायचं. ते केल्यानंतर तुम्हाला इथं दिसणार 10 चार्ट पॅटर्न की ते तुम्हाला पाहायला मिळतात आणि ते एकदम चांगले आहे. तर हे झाले 10 चार्ट पॅटर्न. तर आपण त्यापैकी फर्स्टबद्दल बोलूया, हेड अँड शोल्डर्स. एक मिनिट. तर हेड अँड शोल्डर हे वाचायची असणार तर वाचू शकता तुम्ही, बट मी डायरेक्टली समजून सांगतो तुम्हाला. एक मार्केटचा पॅटर्न आहे की इथं हे खांदा, डोकं आणि खांदा किंवा शोल्डर, हेड अँड शोल्डर असं पॅटर्नमध्ये, आणि हे त्याची नेकलाईन. म्हणजे की एकदा मार्केटने इथून सपोर्ट घेतलं, परत वर गेलं, परत तिथूनच सपोर्ट घेतलं आणि परत वर गेलं, आणि आता जर चौथ्यांदा तिसऱ्यांदा जर ते सपोर्ट तुटलं तर मार्केट खाली पडते. हे पॅटर्न टॉपवर बनलं तर चांगलं, म्हणजे मार्केट वर जात असणार आणि हे पॅटर्न बनलं आणि मग या नेकलाईनचा ब्रेकआउट आला की तुम्ही बिंदास सेल करू शकता. या पॅटर्नचा अर्थ हा होतो हेड अँड शोल्डर. त्यानंतर दुसरं, हे तर तुम्हाला खूप जास्त पाहायला मिळणार मार्केटमध्ये, डबल टॉप. याचा अर्थ असा की मार्केट अप जात होतं आणि एका जागेवर त्यांनी रेझिस्टन्स फेस केला आणि खाली पडलं. मग एका पॉईंटवरनं त्यांनी सपोर्ट घेतला, तो झाला नेकलाईन त्याचा, आणि परत वर गेलं आणि त्याच जिथं रेझिस्टन्स फेस केलं तिथं किंवा त्याच्या खाली किंवा थोडं वर त्यांनी परत रेझिस्टन्स फेस केला आणि खाली पडला, आणि यावेळेस त्यांनी ते नेकलाईन तोडली. तर इथं सुद्धा तुम्ही सेल करू शकता, बट हे कधी चांगलं राहणार एकदम, म्हणजे याचे चान्सेस मार्केट पडायचे 95% कधी राहणार, जेव्हा हे टॉपवर बनणार मार्केट स्ट्रक्चरच्या. म्हणजे जर मार्केट अप जात असणार आणि हे टॉपवर पॅटर्न दिसलं तुम्हाला तर बिंदास मार्केट, म्हणजे तुम्ही इथं सेल करू शकता नेकलाईन तुटलं. आणि सपोज मार्केट खाली जात असणार आणि तुम्हाला हे पॅटर्न बनताना दिसलं आणि मग हे नेकलाईन तुटली, तर तेव्हा ते फक्त 40-60% चान्सेस राहतात, 40% फक्त, कारण की बॉटमला जात असणारं मार्केट आणखी किती पडणार. त्यामुळे हे टॉपवर मिळालं तुम्हाला तरच तुम्ही यामध्ये एंट्री घ्यावी. त्यानंतर तिसरं हे आहे डबल बॉटम. जसं डबल टॉप तसंच डबल बॉटम, हे पण 90-95% ॲक्युरेसी कधी आहे, जेव्हा मार्केट कंटिन्युअसली बॉटमला जात असणार आणि
बॉटमवर डबल बॉटम बनणार आणि त्याची नेकलाईन ब्रेक होणार, तेव्हा तुम्ही नेकलाईन तुटल्यावर बाय करू शकता. बट कधी जेव्हा मार्केट एकदम बॉटमला असणार, बॉटम मार्केट स्ट्रक्चर इज ॲट बॉटम, तेव्हाच तुम्ही हे पॅटर्न यूज करू शकता. तर इथं कसं असते की मार्केट पडत होतं, इथं त्यांनी सपोर्ट घेतला, वर गेलं आणि एका जागेवरनं त्यांनी रेजिस्टन्स घेतला खूप वेळा, हे बघू शकता तुम्ही. तर हे त्याची नेकलाईन झाली आणि परत मार्केट पडलं आणि जिथं पहिले सपोर्ट घेतला होता त्याच्या वर किंवा थोडं खाली परत सपोर्ट घेतला आणि परत वर चढला आणि यावेळेस नेकलाईन तोडली आणि मार्केट वर गेलं. हे रिव्हर्सल पॅटर्न म्हणू शकता तुम्ही या टॉप डबल टॉप आणि डबल बॉटमला सुद्धा. त्यानंतर फोर्थ आहे राऊंडिंग बॉटम. राऊंडिंग बॉटमचा अर्थ की मार्केट पडत होतं, हे पडायचेच एक्झाम्पल आहे सध्याशी, हे बघू शकता तुम्ही. डबल बॉटम पडण्याचं एक्झाम्पल आहे, मार्केट जेव्हा पडत असते तेव्हा बनलं तर अप जाणार रिव्हर्सल, राऊंडिंग बॉटम बट मार्केट पडत असणार आणि राऊंडिंग बॉटम फॉर्म झालं तर पण अप जाणार रिव्हर्सल, आणि डबल टॉप मार्केट अप जात होतं आणि वर डबल टॉप फॉर्म झाला मग रिव्हर्सल मार्केट पडणार. आणि फर्स्ट कोणतं होतं, हेड अँड शोल्डर. मार्केट वर जात होतं आणि हेड अँड शोल्डर टॉपवर फॉर्म झालं आणि त्याची नेकलाईन तुटलं, मार्केट पडणार, ते पण रिव्हर्सल, बिअरिश रिव्हर्सल. तर इन शॉर्ट, सॉरी फास्ट झालं असणार, इन शॉर्ट इन हेड अँड शोल्डर जर टॉपवर बनलं आणि त्याची नेकलाईन तुटली तर बिंदास सेल करू शकता तुम्ही. डबल टॉप जर टॉपवर बनलं आणि त्याची नेकलाईन तुटली तर तुम्ही परत बिंदास सेल करू शकता. डबल बॉटम जर बॉटमवर बनलं आणि त्याची नेकलाईन तुटली आणि तर तुम्ही बिंदास बाय करू शकता. राऊंडिंग बॉटम जर बॉटमला बनलं आणि त्याची नेकलाईन तुटली तर तुम्ही बिंदास बाय करू शकता. हे झाले चार एक्झाम्पल, हे बघू शकता तुम्ही. बॉटमला चाललं होतं मार्केट आणि असं एक राऊंड बनवला त्याने, हे बघा सेमी सर्कल टाईप तो बनवला आणि हे एक नेकलाईन झाली सपोज करा तुम्ही त्याची रेडी डायमीटर त्या ह्याचा सेमी सर्कलचा, आणि ते ब्रेक केल्यानंतर मार्केट वर गेलं, हे बघू शकता तुम्ही. आणि इथे एक हे पॅटर्न सुद्धा बनलं होतं, हे बघा मॉर्निंग स्टार दिसत असणार तुम्हाला, एक रेड डोजी हिरवी आणि त्याचा हाय तुटला वर गेले मार. त्यानंतर पाचवं आणि इम्पॉर्टंट पॅटर्न, हे तर खूप जण वापरतात बट हे जास्त दिसणार नाही तुम्हाला, हे रिअरेस्ट आहे पॅटर्न, कप आणि हँडल. मार्केट वर जात होतं, त्यांनी खाली पडायला सुरुवात केली, असं एक सेमी सर्कल टाईप कपचं फिगर बनवली त्यांनी आणि एक हँडल सुद्धा बनवली, आणि जेव्हा त्या हँडलचं ब्रेकआउट येणार मार्केट वर जाणार, असं हे पॅटर्न सांगते आपल्याला. तर हे पॅटर्न तुम्हाला रिअरली बघायला मिळणार. अँड द सिक्स पॅटर्न आहे वेजेस. वेजेस म्हणजे तुम्ही सपोज एक अशी ट्रेंडलाईन टाकली तर तुम्हाला दिसणार की तुमचं त्याच ट्रेंडलाईन किंवा त्या पॅरेलल चॅनलमध्येच फिरत राहणार मार्केट. हे बघा वर गेलं, इथं सपोर्ट घेतला, परत इथं रेजिस्टन्स घेतला, खाली आलं, इथं सपोर्ट घेतला, परत आता इथं रेजिस्टन्स, असं. तर त्याची खालची लाईन सपोर्टचं काम करते आणि वरची लाईन रेजिस्टन्सची, हे बघू शकता तुम्ही, दुसरं एक्झाम्पल सुद्धा आहे. आणि जर त्या रेंजमधनं एकदा सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट पडते किंवा रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केट वर चढतं, त्याला एक पॅरेलल चॅनल सुद्धा म्हणू शकते किंवा वेज म्हणतात त्याला. तर हे एक्झाम्पल झालं रायझिंग वेजचं, कारण की मार्केट वर जात होतं. आणि एक असते फॉलिंग वेज, मार्केट खाली पडत असताना पण म्हणते हे बघा फॉलिंग वेज, आणि जर याचा रेजिस्टन्स तुटला तर मार्केट वर जात. रायझिंग वेजचा सपोर्ट तुटला तर मार्केट खाली पडते आणि फॉलिंग वेजचा रेजिस्टन्स तुटला तर मार्केट वर चढते, असं समजत. त्यानंतर सातवं आहे पीनट ऑर फ्लॅक्स. तर हे पण तुम्हाला बघायला मिळणार. सपोज असं करा की हे मार्केट, हे बघा हे पीनट झाले, असं एक ट्रँगल टाकून दिला आपण, इथून याला सपोर्ट पकडलं, दुसरा सपोर्ट याला, तिसरा याला, रेजिस्टन्स फर्स्ट सेकंड रेजिस्टन्स. तर असं म्हणतात की याचं रेजिस्टन्स ब्रेक झालं म्हणजे जर याची वरची लाईन ब्रेक झाली तर मार्केट चढणार आणि खालचं ब्रेक झालं तर मार्केट पडणार, याला पीनंट पॅटर्न आणि फ्लॅग पॅटर्न सुद्धा म्हणू शकता. फ्लॅग कसा असतो आपला, याच्यात एक्झाम्पल देण्याचं झालं तर हे बघा, हे अशी एक लाल दांडी पूर्ण आणि हे एक दोन लाईन जर टाकल्या आपण इथं तर हा एक फ्लॅगच पॅटर्न बनणार, दाखवणार तुम्हाला एक एक याचं डिटेल एक्झाम्पल, तुम्ही ते सोडून द्या. त्यानंतर असते आठवं असेंडिंग ट्रँगल. मार्केट हे बघा एक रेंजमध्ये होतं आणि त्यांनी एक वर जातानी, असं बघा तुम्ही एक लाईन स्ट्रेट काढली आपण आणि एक वर जात आहे म्हणजे अप ट्रेंड दाखवत आहे, याला असेंडिंग असेंडिंग ट्रँगल म्हणतात. आणि याचं रेजिस्टन्स तुटलं की वर जाते मार्केट, तेच फॉलिंग वेज सारखं किंवा रायझिंग वेज सारखं. आणि डिसेंडिंग ट्रँगल म्हणजे एक स्ट्रेट लाईन काढली खालून आणि एक मार्केट हे बघा खाली जाताना दिसत आहे तुम्हाला, आणि त्याचं हे तुटलं सपोर्ट लेवल की मार्केट पडते, तसंच वेज सारखं जाय थोडं बहुत, बट याच्या ट्रँगल फॉर्म होताना दिसते तुम्हाला, हे बघा डिसेंडिंग ट्रँगल असेंडिंग ट्रँगल. त्यानंतर दहावा आणि लास्ट आजचा पॅटर्न आहे सिमेट्रिकल ट्रँगल. तुम्ही इक्वेटोरियल ट्रँगल बघितलं असणार की त्याच्या सगळ्या डिग्रीज सेम असतात,
तसंच सगळ्या म्हणजे सगळे अँगल सेम असतात, हे तर असंच एक पॅटर्न जर फॉर्म झालं ट्रँगल सारखं की हे बघा हे बरोबर ट्रँगल मध्ये इथं एकदा सपोर्ट, दोनदा सपोर्ट, तिसऱ्यांदा सपोर्ट घेतला आणि एकदा रेजिस्टन्स, दुसऱ्यांदा रेजिस्टन्स आणि तिसऱ्यांदा रेजिस्टन्स घेतला, हा एक परफेक्ट सिमेट्रिकल ट्रँगल किंवा इक्वेटोरियल ट्रँगल म्हणू शकता तुम्ही याला. तर हे पॅटर्न पण दिसलं तर याचं वरचं हाय तुटलं म्हणजे सपोज हे रेजिस्टन्स होती हे तुटलं तर मार्केट वर जाते आणि सपोर्ट तुटला तर मार्केट खाली पडते. तर असं असते चार्ट पॅटर्न बद्दल. हे 10 आजचे इम्पॉर्टंट चार्ट पॅटर्न झाले. तर हे बघा एक्झाम्पल बघू शकता तुम्ही. हे झालं पिन अँड की ऑफ फ्लॅगचं एक्झाम्पल, हे अशी एक दांडी आणि ह्या त्याच्यानंतर असा एक फ्लॅग, हे बघा तुटलं खाली पडलंय. तर झाली आहे 10 पॅटर्न. तर तुम्ही काळजी करू नका, मी एक एक पॅटर्नवर डिटेल एक एक शॉर्ट्स टाकणार, एक एक मिनिटचेच राहणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. हे पॅटर्न आता तुम्ही काय करायला हवं, तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू उघडायचं आणि त्यावर चेक करायचे की हे पॅटर्न्स कुठं दिसतात तुम्हाला आणि ते मार्क करून ठेवायचे. आणि असंच तुम्ही स्वतःहून चेक करायला हवं की हे पॅटर्न्स खरंच फॉर्म होतात का मार्केटमध्ये आणि खरंच त्याचा रिझल्ट मिळतो का जर नेकलाईन ब्रेक झाली तर. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असणार तर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.